बातमी मनोज जारांगे यांच्या संदर्भात मनोज जारांगे सोमवारी रात्रीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जारांगे ठाम आहेत आणि त्यासाठी पुन्हा एकदा सोमवारी ते उपोषणाला बसतील. सरकारला आणखी एक संधी देतोय असं जारांगे यांनी यावेळेस म्हटलंय. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असं सुद्धा जारांगे यांनी म्हटलंय. या सगळ्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या, या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे. फक्त स्पष्टपणाने हे सांगतो की आमच्या नावाने बोंबलायचं नाही, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलोत या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला. आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा. ज्या तुमच्याकडं 9-10 मागण्या दिलेल्या आहेत, या आताही सांगितल्यात आणि दिलेल्या पण आहेत, या सगळ्यांची अंमलबजावणी तातडीनं करा. कुठंही त्याला आडवणूक फडणवीस साहेबांनी करू नका. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले. शुभम, जारांगे यांचं आज रात्रीपासून पुन्हा उपोषण सुरू होत आहे, अधिकची माहिती नेमक्या काय मागण्यात जारांगे यांच्या? जगदीश, आपण जे आहे अंतरवली सराटीमध्ये पोहोचलेलो आहे, कारण की मनोज जारांगे पाटील जे गेले अनेक वर्षांपासून मराठा समाजाचं आंदोलन जे आहे, आरक्षण जे प्रलंबित आहे त्यासाठी आंदोलन करत आहेत, 6व्यांदा आज त्या आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात करत आहेत. उद्या जे आहे मराठवाडा मुक्त संग्राम दिन आहे आणि त्याच निमित्ताने जे आहेत आज रात्री 12 वाजतापासून मनोज जारांगे पाटील जे आहेत पुन्हा एकदा अंतरवली सराटी या ठिकाणी बसणार आहेत उपोषणासाठी. आणि आजच सकाळी त्यांनी प्रेसला स्टेटमेंट दिलेला आहे, एक नम्र विनंती त्यांनी केलेली आहे की आम्ही शांततेत आंदोलन करतोय, कुठेही गालबोट लागू देऊ नका आपल्या नेत्यांकडनं, आणि आमच्या ज्या सगळ्या प्रलंबित मागण्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण करा अशा पद्धतीत सरकारला कुठेतरी त्यांनी घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सत्तेतील काही बडे नेते आहेत त्यांनी देखील मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली होती. कालच संदीपान भुमरे यांनी देखील त्यांची भेट जी आहे ती घेतली होती. आणि नेमकं काही तास राहिलेले आहेत, 5.5 तास राहिलेले आहेत, पुढच्या 5.5 तासात रात्री 12 वाजता थेट जे आहेत मनोज जारांगे पाटील अंतरवली सराटीतून त्यांच्या आंदोलनाला जे आहेत पुन्हा एकदा सुरुवात करणार आहेत. 6व्यांदा हे आंदोलन जे आहे ते सुरू करणार आहेत. जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल.